हरि ओम, मी साधना वीरा काळोखे, तळेगाव उपासना केंद्र. मी बापूंच्याकडे 2003 पासून आलेली आहे. मला बापूंचे तसे छोटे मोठे खूप अनुभव आले, पण त्यापैकी मला हा सर्वात मोठा अनुभव आलेला आहे. हा माझ्या मिस्टरांचा अनुभव आहे. माझ्या मिस्टरांना लिव्हर सोरायसिसचा त्रास होत होता. त्यांचं निदान लिव्हर सोरायसिस म्हणून झालं. मग त्यानंतर आम्ही हॉस्पिटलला दाखवलं, तर डॉक्टरांनी लिव्हर ट्रान्सप्लांट करायला सांगितले. मग आम्ही दोन तीन हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांचा सगळा सल्ला घेतला. मग डॉक्टरांनी खर्च वगैरे किती होईल ते सांगितले. साधारण 25 लाख तरी ऑपरेशनचा खर्च होईल, आणि बाकीचं थोडंफार असा दुसरा खर्च होईल असं सांगितले. आणि लिव्हर पण नंबर लावावं लागेल असं सांगितलं, नाहीतर मग तुम्ही घरातला पण देऊ शकताल कोणाचं, तर त्याची तयारी करा म्हणून. मग आम्ही बापूंनी तर बघा ना, अगोदरच पैशाची सोय करून ठेवली होती. 2 वर्षापूर्वी मिस्टरांनी आमचं शेत होतं ते, म्हणजे रस्ता वगैरे नसल्यामुळे ते विकले होते, आणि आमची पैशाची सोय बापूंनी अगोदरच करून ठेवली होती, त्यामुळे आम्हाला पैशाचा तर प्रॉब्लेम नव्हता. मग आम्ही दीनानाथमध्ये आमच्या फॅमिली डॉक्टरांचे मित्र असल्यामुळे डॉक्टर ते लिव्हर स्पेशलिस्ट त्यांच्याकडे गेलो. त्यांनी आमची ट्रीटमेंट चालू केली लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यासाठी. सगळ्या टेस्ट लागतात, त्या सगळ्या टेस्ट केल्या, पण डॉक्टरांचं काहीतरी तिकडे काहीतरी कारणासाठी ते अमेरिकेला गेले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या डॉक्टरांना सांगितलं की तुम्ही ह्या पेशंटकडे पहा, म्हणजे त्यांचं सगळं करा, तोपर्यंत ह्यांचं काही क्रिएटिन वगैरे कमी होत नव्हतं. मग त्यामुळे औषध वगैरे चालूच होती. मग ते म्हटले तुम्हाला थांबवं लागेल, पेशंटचं पूर्ण स्टेबल झाल्याशिवाय आम्ही त्यांचं लिव्हर ट्रान्सप्लांट करू शकत नाही. मग त्याच्या त्यानंतर आम्ही घरी सोडलं त्यांनी आम्हाला. मग आम्ही विचार केला दादांना जाऊन भेटावं. मग दादांच्याकडे आम्ही आमच्या केंद्रातले मयूरसिंह पाटणकर म्हणून मी त्यांना सांगितलं, तुम्ही येताल का हो माझ्याबरोबर मिस्टरांना घेऊन दादांच्याकडे जायचं. ते तयार झाले यायला. त्यानंतर मग माझा मोठा मुलगा, मी आणि मयूरसिंह असे मिस्टर असे 4 जण आम्ही दादांच्याकडे गेलो. मग दादांच्या तिकडे खूप गर्दी वगैरे नंबर होते. मग तोपर्यंत आम्ही गुरुक्षेत्रमचं मोठ्या यायचं, दत्तबाप्पांचं, चंडिकाकुलाचं दर्शन वगैरे घेतलं व्यवस्थित, आणि मग दादांकडे गेलो. दादांनी मग दादांचा नंबर येतोपर्यंत पौरशियनकडे आम्हाला पाठवलं. मग पौरशियनी इतकं छान आम्हाला सगळे अर्धा तास जवळजवळ आम्हाला बोलले, सगळं खूप छान सल्ला दिला, सगळी माहिती दिली. मग पौरशियनी सांगितल्यानंतर आमचा थोड्या वेळाने दादांच्याकडे पाठवलं त्यांनी आमचा नंबर आल्यानंतर. मग दादांच्याकडे गेलो. मग दादांनी सांगितलं काही काळजी करू नका, तुम्ही ट्रान्सप्लांट लिव्हरचं ट्रान्सप्लांट करा, काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल, बापू आहेत. दादांच्या तिथनं बाहेर आल्यानंतर मग माझं डोक्यावरचं मनावरचं इतकं ओझं होतं, ते मनामनाचं ओझं माझं खाली झालं. मला इतकं निश्चिंत झाले मी की दादांनी सांगितलं ना सर्व काही ठीक होईल. त्यानंतर मग आम्ही घरी आलो. आम्ही मग आम्ही निर्णय घेतला की आता आपण ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ट्रान्सप्लांट करूयात, असं आमचं घरामध्ये ठरलं. म्हणजे मी लिव्हर देण्याचं ठरवलं. मग त्यात एक दिवस काय झालं, एक दिवस यांच्या हातातनं खूप सलाईन लावल्यामुळं ब्लड यायला लागलं. मग त्यांना ते डॉक्टरांना फोन केल्यानंतर ते म्हटले तुम्ही पक्क बँडेज करून घ्या. त्यानंतर मग आम्ही तसं केलं, आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही लवकर निघालो. आणि माझ्या पुतणीने पण सांगितलं होतं की ज्युपिटर हॉस्पिटल बाणेरला आहे ना, तिथे खूप छान म्हणजे डॉक्टर आहेत, तिच्या दिरांचं पण तिथं ट्रान्सप्लांट झालं. मग आम्ही निर्णय घेतला की मग आपण ज्युपिटरलाच करूयात. मग सकाळी आम्ही 7 निघालो आणि डायरेक्ट ज्युपिटरला गेलो. मग ज्युपिटरला गेल्यानंतर तिथे डॉक्टरांनी आम्हाला सर्व समजून सांगितलं, आणि ह्यांना ॲडमिट करून घेतलं, आणि लिव्हरचं टेस्ट वगैरे सगळं करायला लावल्या. माझं पण टेस्ट केल्या. मग पण माझं लिव्हर त्यांना देऊ शकत नव्हते, कारण माझं लिव्हर साईज छोटी होती. मग दोघांना पण प्रॉब्लेम होणार होता, आम्हाला मिस्टरांना आणि मला. मग त्यामुळे आम्ही मुलाचं टेस्ट केली, मुलाचा मॅच झाला माझ्या छोट्या. मग त्या 2 डिसेंबर 2019 लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याचं ठरलं. त्यानंतर मग ऑपरेशनची सगळं म्हणजे तयारी झाली. मग 2 डिसेंबरला ह्यांना आणि मिस्टरांना आणि मुलाला
ह्याला ऑपरेशनला सकाळी सात साडेसातच्या दरम्यान घेऊन गेले. त्यानंतर रात्री डायरेक्ट 9 मुलाला बाहेर आणलं आणि मिस्टरांना पण 10 आणलं, कारण मिस्टरांची खूप क्रिटिकल केस होती. डॉक्टरांना दुसऱ्या दिवशी मी विचारलं, ज्यांनी ऑपरेशन केलं ते म्हटले की इतकी क्रिटिकल केस होती की ह्यांची वाचण्याची शक्यता नव्हती आणि त्यांचं ब्लड पण खूप थांबत नव्हतं ऑपरेशनच्या वेळेस. आणि ही सगळी बापूंची कृपा. बापूंनी खूप खूप म्हणजे मी बापूंचा दावा करायची. आमच्या केंद्रामधील सर्व भक्तांनी रामरक्षाचे पठण वगैरे केले होते आणि मी बापूंना सारखे सांगायची, बापू काही पण करा पण ह्यांना वाचवा म्हणून. इतकं सारखं सांगायची मला, असं मंत्र गजर वगैरे करायची, पण मला इतकं म्हणजे म्हणता पण येत नव्हतं एवढी माझी मनस्थिती त्यावेळेस, एवढी हे होती, टेन्शनमध्ये होते मी खूप. आणि मग ते ऑपरेशन वगैरे सगळं व्यवस्थित पार पडलं आणि सगळं झालं त्यांचं ऑपरेशन वगैरे मुलाचं. मिस्टरांचं 15 सोडलं आम्हाला घरी. त्यानंतर घरी आलो, सगळं व्यवस्थित झालं. त्यानंतर लॉकडाऊन पडला 3 साधारण यांचं ऑपरेशन झाल्यानंतर. मग त्यामुळे दादांना भेटता आलं नाही, म्हटलं आत्ता कधी योग येईल. आता जायचं होतं पण बंद होतं ना, त्यामुळे आम्ही जाऊ शकलो नाही दादांना भेटायला. तर दादांना भेटायला आणि गुरुक्षेत्राला पण जायचं आहे. बापूंच्यावर माझा पूर्ण विश्वास होता की बापू माझं हे मिस्टरांना काही होऊ देणार नाही ही माझी पूर्ण खात्री होती. आणि मिस्टर पण माझे ते काय म्हणजे उपास बापूंचं काही जास्त करत नाही भक्ती वगैरे, पण मला ते काही म्हणत नाही की तू करू नको. पण त्यांच्या तोंडातच आलं की चला आपण दादांना भेटू म्हणून. आणि अशा प्रकारे बापूंनी माझ्या मिस्टरांचे हे मिस्टरांच्यावरचे संकट दूर केले आणि माझ्या पदरात सौभाग्याचं दान टाकलं बापूंनी. बापू, दादा, आई, मोठी आई, अंबज्ञ, हरिओम, श्रीराम, अंबज्ञ, नाथ संवित, नाथ संवित, नाथ संवित, आय लव यू माय डॅड, अंबज्ञ बापू.